सकाळी 9 वाजता अंतरवालीतून आपण इथून निघणार आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्या बांधवांनी जे मुंबईला येणार आहेत त्यांनी अंतरवाली लिहायचे. आपण इथून सगळे आपले वाणे घेऊन पायी आपण जाणार आहेत. पहिला मुक्काम आणि कुठून आपण अंतरवालीहून सुरुवात करणार आहे. सकाळी 9 वाजता आपला सकाळी 9 वाजता निघणार. आपलं दुपारचं जेवण कोळगावच्या आसपास होणार आहे आणि संध्याकाळचा मुक्काम मातुरी तालुका शिरूर इथं या डोंगराच्या पायथ्याला पहिला मुक्काम होणार. पुन्हा सांगतो, अंतरवालीहून सकाळी 9 वाजता निघणार. दुपारचं जेवण आपलं कोळगावच्या आसपास होणार आहे, गेवराय तालुका. आणि आपला संध्याकाळचा मुक्काम मातोरीच्या तालुका शिरूर या डोंगर पट्ट्यात तिथं मुक्काम होणार आहे. तिथं आसपासच्या सगळ्या बांधवांनी, आसपासचे शेकडो गावं जी आहेत तिथं त्या मुक्कामाच्या ठिकाणी सगळ्यांनी व्यवस्था करा. गावागावातून भाकरी आणि भाजी आणून तिथं जेवणाची व्यवस्था सगळ्या बांधवांची येणार आहेत मुंबईला जाणाऱ्यांची करा. पहिला मुक्काम हा लक्षात आला, दुपारचं जेवण ही कोळगाव या ठिकाणी. आता आपण सकाळी 9 वाजता इथून निघालो तर आपला रूल आता असा ठरला आहे, 1-12 वाजेपर्यंत साधारण चालायचं. ज्यांना शक्य असेल त्यांनीच, ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्या वाहनात बसून राहायचं. आपण काय पंढरपूरला चाललेलो नाहीत म्हणून देवाला प्रसन्न करायचं आणि पायी गेलंच पाहिजे. त्याच्यामुळं आपण काय देवाकडे चाललेलो नाही आहेत, आपण आपल्या मागणीसाठी सरकारकडे चाललो. त्यामुळं आपल्याला ज्यांना शक्य आहे चालायचं त्यांनीच चालायचं, त्यांनी नसतं बाकीच्यांनी बिंदास्त गाडीमध्ये बसून राहायचं आणि गाडीत चालायचं. 12 वाजेपर्यंत चालायचं रोज सकाळी, दुपारी 12 वाजेपर्यंत जे निघण्याच्या वेळेपासून. काही वेळेस सकाळी 8 निघणं होईल, काही वेळेस 7 निघणं होईल, काहीला 10 वाजतील. 12 वाजेपर्यंत चालायचं, तिथून पुढं वाहनाने बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं किंवा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जायचं. ही आपलं आता फायनल ठरलेलं, याच्यात कसलाही बदल होणार नाही. दुसरा दिवस 21 जानेवारीला मातोरी ते करंजी, तर सकाळी 8 वाजता आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणून निघणार आहेत मातोरीहून. आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी या मध्ये होणार आहे. तिथं म्हणजे आपलं तिथं होणार आहे, ते आसपासचे लोक करतील, नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करायचा. तनपूरवाडी प्लस पाथर्डी दुपारचं जेवण आणि मुक्काम होणार आहे करंजी घाट बाराबाबळी तालुका जिल्हा अहमदनगर. मुक्काम आणि जेवण, दुसरा मुक्काम करंजी घाट बाराबाबळी इथं होणार. तिसरा दिवस 22 जानेवारी 2024 रोजी बाराबाबळीतून सकाळी 8 वाजता म्हणजे करंजी घाटातून पुन्हा 8 वाजता आपली रॅली, आपली पायदिंडी निघणार आहे. दुपारचं जेवण साधारण, याचा फक्त एवढा टप्पा थोडासा मागापुढं होऊ शकतो. दुपारच्या सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दुपारच्या जेवणाचं तिथं थांबण्यात येणार आहे. आसपासचे गावं शेकडो तिथं तयारी करतील, नाही केले तर आपण जाणाऱ्या बांधवांनी आपल्याला तिथं थांबून आपल्याला आपला स्वयंपाक करून जेवायचं. मुक्काम रांजणगाव तालुका शिरूर मुक्काम तिथं होणार आहे. आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकडं पलीकडं किंवा रांजणगावमध्ये होणार आहे. आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल किंवा याच्यात मागापुढं बदलसुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा. पण आताचा फायनल आहे आपला, आपल्याकडून रांजणगाव गणपतीचं इथं आपला तिसरा मुक्काम होणार पुणे जिल्हा. चौथा आपला चौथा मुक्काम आहे रांजणगावतून आपण सकाळी 8 वाजता पुन्हा निघायला सुरुवात करणार आहे. कोरेगावच्या आसपास दुपारचं जेवण होणार आहे. त्या नदीच्या अलीकडच्या बाजूने किंवा पलीकडच्या बाजूने दुपारचं जेवण कुठंतरी होईल किंवा त्या गावाच्या हिशोबानं. त्यांनी केलं तर ठीक, त्यांनी नाही केलं तर आपण आपल्या स्वतः तिथं उतरून दुपारचे जेवणं करूयात. किंवा काही लोक पार्सल जेवणसुद्धा आपल्याला रस्त्यानं देणार आहेत, आपण तेच कुठंतरी उभा राहून खाऊयात. किंवा मग रोडवरतीच किंवा आसपासच्या डोंगरावरती किंवा मैदानावरती गाड्या उभा करून जेऊ. शक्यतो जास्तीत जास्त रस्त्यानं शेकडो गावं आपल्याला पार्सल खायला खूप देणार आहेत. ते खाण्यासाठी जिथं पाण्याची व्यवस्था असेल, जिथं नदी असेल, जिथं पाणी पिण्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी आपण जाऊ, तिथं जेवण करू. काही नद्या आहेत, काहींना सकाळी आंघोळी करायचा प्रॉब्लेम आला तर मध्ये नद्या आहेत मोठमोठ्याल्या, दुपारच्या वेळेस आंघोळी करू. असं काय सकाळीच केलं पाहिजे असं काय नाही, दुपारा करू, तिसरा पारा करू, करून मुंबईला जाऊ.